नमस्कार. ॲक्टिव्ह मराठी न्यूज चॅनलमधून आपल्या सर्वांचं स्वागत करते. चिंचोळी पाटील गावात घडली बलात्काराची घटना. गावातील बहुजन समाजातील गरीब कुटुंबातील मुलगी प्रिया सुभाष भोसले या मुलीवर केला गावातील मुलाने बलात्कार. शुभम विठ्ठल बोरडेंनी कुटुंबाला दिली जीवे मारण्याची धमकी. वेळोवेळी केला गेला बलात्कार. नगर जिल्ह्यामध्ये नेहमीच महिला मुली भगिनींवर होत असलेल्या बलात्काराची घटना, खरंच या भगिनीला न्याय मिळून देईल का? चला तर मग जाणून घेऊया प्रियाबरोबर नेमकं काय घडलंय. आमच्या प्रतिनिधीशी बोलत असताना काय म्हणाली प्रिया? कल्याणी साळवेसह ॲक्टिव्ह न्यूज, चिंचोळी पाटील, अहमदनगर. मी सौप्रिया विशाल निकाळजे, सासरचे नाव आहे, माहेरचे नाव प्रिया सुभाष भोसले, राहणार चिंचोळी पाटील, तालुका नगर अहमदनगर. माझ्यावर वेळोवेळी आमच्या गावातील मुलगा शुभम विठ्ठल बोरुडे याने माझ्यावर बलात्कार करून माझ्या भावाला व वडिलांना जीवेस मारून टाकेन. तू जर माझ्याबरोबर राहा, मी तुला धोका देणार नाही, तुझ्याबरोबर लग्न करेन. तू कोणाला काही सांगू नकोस मा, आपल्या दोघात जे घडले तू जर कोणाला सांगितले तर मी तुला तुझी काढलेली व्हिडिओ शूटिंग तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला पाठवीन. माझं तर कुणीच काही करू शकत नाही. माझ्याबरोबर मोठे मोठे लोक आहेत, पोलीस पण माझं वाकडं करू शकत नाही. मी त्या भीतीने माझ्या घरी कोणालाच काही सांगितले नाही, गप्प बसले. माझ्या वडिलांनी माझे लग्न जमवलेले होते, तिथे माझा विवाह अचानक साखरपुड्यात झाला तरी पण तो माझ्या सासरच्या घरी दारासमोरून फिरायचा, इशारा करायचा. मला शुभमपासून दिवस गेले होते. माझ्या लग्नात मला दुसरा महिना होता, ते माझ्या सासूच्या लक्षात आले. माझ्या सासरच्या लोकांना समजल्यानंतर त्यांनी माझ्या वडिलांना घरी बोलवले व माझ्या वडिलांनी मला माहेरी घरी घेऊन आले. आज रोजी मी व माझे वडील नातेवाईक